नमस्कार मित्रांनो, आज आपण चिकन बिर्याणी बनवणार आहोत। त्यासाठी आपल्याला 1 किलो बिर्याणीला साधारण अर्धा किलो तांदूळ, अर्धा किलो चिकन आहे। चला या आपण चिकन बिर्याणी बनवायला सुरुवात करूया। आपल्याला एक टोपामध्ये गरम पाणी करून घ्यायचे। पाण्याला उकळी आली की त्यामध्ये गरम मसाला मीठ घालून घ्यायचे। त्याच्यामध्ये तांदूळ टाकायचे। साधारण 10 ते 15 मिनिटं तुम्हाला चांगले तांदूळ शिजून घ्यायचे। चांगली उकळी येऊन द्यायची आहे तुम्हाला। एका कुकरमध्ये एक पेलावर तेल घालायचं आहे। आता आपण त्याच्यामध्ये गरम मसाले, जिरे, दालचिनी, लवंग, अख्खी इलायची, बारीक छोटी इलायची, सर्व गरम मसाले घालून घेऊया। साधारण 1 हिरवी मिरची पण टाकून घेईन त्याच्यामध्ये, चांगलं हलवून। आता त्याच्यात लांब लांब कांदा बारीक कापलेला आहे, पातळ पातळ, साधारण 1/4 किलो चार कांदा असेल तो। चांगलं आपण तेलामध्ये थोडंसं नरमसारखं करूया, लालसं, आणि अद्रक लसूणची पेस्ट घातलेली आहे मी त्याच्यामध्ये। इकडे आपण तांदूळ बघूया झाला त्यांना। साधारण आपल्याला अर्ध्याच्या वर तांदूळ शिजून घ्यायचे, आणि इथून हळद, लाल मिरची आणि धनिया पावडर आणि बिर्याणी मसाला आहे मी टाकला आहे त्याच्यामध्ये। चांगलं टॅमॅटोची पिवळी आहे आणि चांगलं तेल सुटेपर्यंत आपण परतून घेऊया। कोथिंबीर घातलेली, चांगलं आता हलवूया, मीठ घालूया आपण, आणि मी चिकन मॅरिनेट 1 तासभर मॅरिनेट करून ठेवलेलं। त्याच्यामध्ये मी दही लावली, त्याच्यामध्ये थोडंसं मीठ, अद्रक लसूणची पेस्ट लावून 1 तासभर ठेवून दिलं होतं। असं केल्यामुळे आपलं चिकन चांगलं आणि चांगलं तेल सुटेपर्यंत आपण चिकन, इकडे बघा भात चांगला मोकळा मोकळा असे मी गाळून घेतला होता। आता त्या चिकनवर आपण भात परतून घ्यायचा, चांगला पसरून घ्यायचा आहे। 1 चमचाभर घी घालायचं आहे। कुकरमध्ये मी घ्यायचं ह्यासाठी बनवलं की मी खूप वेळा बनवून बघितले, खूप छान आणि मस्त बिर्याणी बनते। इकडे मी थोडासा कांदा लांब लांब कापून तेलावर असं ब्राऊन करून ठेवून दिलेला आहे। हे बघा, आपली 1 शिटी मारून घेतली मी बिर्याणी कुकरला। किती छान मस्त मोकळी अशी, जशी आपण बाहेरून जशी ऑर्डर करून आणतो अशी बिर्याणी तयार आहे। तुम्ही नक्की एकदा करून पहा, तुम्हाला माझी रेसिपी खूप आवडेल। सबस्क्राईब करायला विसरू नका, लाईक करा, शेअर करा। माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला सांगा।